रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आपलं आयुष्य सुंदर आहे, आपली लाईफ सुंदर आहे, आयुष्य साधं आहे, आयुष्य सोपं आहे आणि ते आपण सोपंच जगायचं। दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्याला हसावंसं वाटलं तर हसायचं, रडावंसं वाटलं तरी बिनधास्त रडायचं। या बदलत्या जगासोबत आपणही थोडं थोडं बदलत जायचं। दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना झोप आली की झोपायचं, जाग आली की लगेच उठायचं आणि पूर्ण करता येईल असं स्वप्न आपण बघायचं। दोस्तानो, सोप्या सुटणाऱ्या या कोड्याला अवघड का बरं म्हणायचं? साधं सोपं आयुष्य आहे, ते साधं सोपंच जगायचं आणि तेही आनंदानं जगायचं। दोस्तानो, नक्की एकदा विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। भविष्यातील स्वप्न विकत घेण्यासाठी वर्तमान खर्च करावा लागत असतो। एक पिढी झिजत असते तेव्हाच पुढची पिढी घडत असते, पण त्याची जाणीव मात्र नव्या पिढीला नसते। हेच आजच्या कलियुगातील कडवं सत्य आहे। जगामध्ये फक्त माणूसच असा एकमेव प्राणी आहे की ज्याचं विष त्याच्या त्याच्या दातात नसून त्याच्या मनात असतं। माणूस घर बदलतो, कपडे बदलतो, नाती बदलतो, मित्र बदलतो, प्रेम बदलतो, पण तरीही दुःखी राहतो, कारण तो स्वतः बदलत नाही। नेहमी दुसऱ्यामधला कमीपणा शोधण्यापेक्षा आपणही सर्व गुण संपन्न आहोत का हे देखील शोधणं खूप गरजेचं असतं। वेळेला दिलेला मान आणि वेळेनुसार केलेला अपमान उभ्या आयुष्यात माणसाला कधीच विसरता येत नाही। एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरत असते, पण त्यामागचं कष्ट आणि त्याग कोणाला कधीच दिसत नाही। दोन शब्द कोणी गोड बोललं तर भावुक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलत असतात। दगड हा एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो। माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण कायमचा दगडच राहतो। हजारो लोक येऊन कान भरून जातील, पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो। जेव्हा आपल्याकडं देला काहीच नसतं तेव्हा आधार द्या, समोरच्याला ताकद मिळेल। रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही बोलू शकते, पण आपलं कधीच वाईट नाही करू शकत, कारण त्या व्यक्तीच्या रागामध्ये काळजी आणि मनामध्ये प्रेम असतं। प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं। डोळ्यामध्ये स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असलेल्या माणसापेक्षा श्रीमंत असतात। आपला आनंद जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर तो आपल्याला कधीच सापडणार नाही। आपला आनंद स्वतः निर्माण करा, म्हणजे तो कधीच हरवणार नाही। जग हे नाव ठेवण्यात व्यस्त असतं। आपण नाव कमवण्यामध्ये,
व्यस्त राहायचं असतं। जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात। कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते। समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंकलं तर तो सर्वात मोठा विजय असतो। आयुष्याचं गणित चुकलं असं कधीच म्हणायचं नसतं। आयुष्याचं गणित कधी चुकत नसतं। चुकत असतो तो चिन्हांचा वापर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्ह योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखं येत असतं। श्वास आणि विश्वास आयुष्यात या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत। कारण श्वास संपला की जीवनाचा अंत होत असतो आणि विश्वास संपला की नात्याचा अंत होत असतो। कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची पारख करा। चांगली माणसं दूर होणार नाहीत। एखाद्याला कारण नसताना जास्त किंमत दिली तर त्याला वाटतं त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। स्वतःच्या गरिबीची लाज कधीच वाटू देऊ नका। कारण पैसा कमी असला तरी आपल्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती। आई एक नाव असतं, जगा वेगळा भाव असतं। आई एक जीवन असतं, प्रेमळ मायेचं लक्षण असतं। आई एक श्वास असते, जिवाळ्याची रास असते। आई एक आठवण असते, प्रेमाची साठवण असते। आई एक वाट असते, आयुष्यातील सर्वात पहिली गाठ असते। बापानं कमावलेलं वाढवायचं असतं, विकायचं नसतं। मग ती इज्जत असो किंवा संपत्ती असो,